पक्ष वनसाइट मित्र मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथाडी व जनरल कामगार संघटना नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष अन्नू आंग्रे व नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस दिघा तालुका महिला अध्यक्षा गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून दिघा परिसरामध्ये महाविकास आघाडी तालुका मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. गृह राज्य मंत्री जितेंद्र वड यांच्या शुभ हस्ते फीत कापून जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मल्लिकार्जुन पुजारी, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष प्राजक्ता मोनकर, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई युवक जिल्हा अध्यक्ष राजेश भोर आणि नवी मुंबई युवती जिल्हा अध्यक्ष श्वेता खरात, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस दिघा तालुका महिला अध्यक्ष गौरी आंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथाडी व जनरल कामगार संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अन्नू आंग्रे, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथाडी व जनरल कामगार संघटना नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अन्नू आंग्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेस दिघा तालुका महिला अध्यक्ष गौरी आंग्रे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून दिघा परिसरातील नागरिकांचे अनेक प्रश्न आणि समस्या सोडवल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांच्या माध्यमातून दिघातील रहिवाशांना त्यांच्या उर्वरित समस्या त्वरित सोडवल्या जाव्यात याकरिता दिघा तालुका महाविकास आघाडी मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिघा परिसरातील 100+ अधिक कार्यकर्ते आणि विशेष करून महिला रिक्षा चालकांनी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळामध्ये यापेक्षाही अधिक संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. अन्नू आंग्रे आणि गौरी आंग्रे यांनी कोरोनाच्या काळामध्ये दिघातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यांनी आतापर्यंत केलेले कार्य हे कौतुकास्पद असून यापुढेही त्यांनी असेच कार्य सुरू ठेवावे अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील आणि नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी दिल्या. हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमचे मित्र युवा नेते अनुशेठ आंग्रे त्यांच्या सभागृहती गौरीताई आंग्रे यांच्या माध्यमातून या दिघा कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन आज झालेलं आहे. त्याच्यासाठी उपस्थित असणारे आमचे युवकचे अध्यक्ष राजेश भोर या ठिकाणी उपस्थित आहेत, संतोष आयर आहेत. पहिलंच उद्घाटन अन्नू आंग्रेने या ठिकाणी केलेलं नाही. आतापर्यंत अन्नू आंग्रेने 13वं उद्घाटन या कार्याचं या ठिकाणी होत आहे. एक नवमीचं युवा नेतृत्व आज अन्नू आंग्रे पक्षात आल्यानंतर खऱ्या अर्थाने दिघा ऐरोली विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. छोटंसं एक रोपटं लावलं होतं, त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम या ठिकाणी अनुशेठ आणि गौरीताईंनी या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेलं आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन कौतुक करतो. गेल्या कोविडच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये या ठिकाणी अनेक लोकांना, सर्वसामान्य माणूस असेल, गोरगरीब असेल, त्याला अन्नधान्य वाटप करणं, जेवण देणं, राशन देणं, छत्री वाटप करणं किंवा पुस्तकं वाटप करणं किंवा सॅनिटायझर स्टँड वाटप करणं, सॅनिटायझरची फवारणी करणं,
अशी सामाजिक विधायक बांधिलकी ठेवून दोघा पती पत्नींनी अतिशय उत्कृष्ट काम या नवी मुंबईमध्ये केलेलं आहे। आज या ठिकाणी एवढंच सांगेन की येणारी महानगरपालिका ही महाविकास आघाडीतर्फे लढवली जाणार आहे। त्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिघही एकत्रितपणे टीमवर्कने आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। अनेक बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या बैठकीतून एक चांगला सूर या ठिकाणी निघालेला आहे। त्याच्यामुळे एकत्रितपणे निवडणूक लढवण्यामुळे या महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे आणि या अनुषंगाने दिघा ऐरोलीची जबाबदारी अण्णू आंग्रेकडेच आमचा देण्याचा या ठिकाणी कयास आहे आणि तो ती जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीने पार पडेल याचा आम्हाला या ठिकाणी आत्मविश्वास आहे। अण्णू आंग्रे म्हणजे एक उमदे नेतृत्व नवी मुंबईला लागलेलं आहे। म्हणजे आज अण्णू आंग्रे दिघा ऐरोली पुरता मर्यादित नाही तर नव्या मुंबईचा पण तो नेतृत्व करतो। त्याच्याबरोबर बदलापूरच्या विभागामध्ये पण जाऊन त्याने अनेक लोकांना पक्षामध्ये आणलेले आहेत। आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन खोपोली पेंटमधील कार्यकर्त्यांशी त्यांनी माझी संपर्क साधून कमीत कमी तिथले एक हजार एक कार्यकर्ते राष्ट्रवादीत आणण्याचा मानस त्यांनी माझ्याकडे व्यक्त केला। त्या संदर्भात बैठक झाली। म्हणजे अण्णू आंग्रे हा झंझावत आहे पक्षाचा आणि खऱ्या अर्थाने पक्षाला ताकद देण्याचं काम अण्णू आंग्रे यांनी केलेलं आहे। अण्णू शेटने जे जे कार्यालय उघडलेले आहेत त्या कार्यालयाला अतिशय चांगल्या प्रकारे ते कार्यालय काम करतंय। त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला गोरगरिबाला न्याय देण्याचं काम त्या कार्यालयातून केलं जातं। कार्यालय म्हणजे हे न्याय मंदिर आहे। आलेल्या माणसाला तिथं न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी बसणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करायचं आहे। बाहेरचा माणूस कुठलीही समस्या घेऊन आला तो दुःखी अंतकरणाने आला तर ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याला चहा पाणी दिल्यानंतर त्याचा कामाची जी विचारपूर करून त्याचं काम मार्गी लावलं गेलं पाहिजे आणि कार्यालयातून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे अशा प्रकारचं अण्णू आंग्रेचं काम या विभागात चाललेलं आहे। त्याच्यामुळं मी या कार्यालयाच्या निमित्ताने अण्णू आंग्रेंना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं या ठिकाणी गौरीताई त्यांना अण्णू आंग्रे दोघांचं मनाचं अभिनंदन करतो। दिघा विभागामध्ये आपण राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड साहेबांच्या हस्ते 13 कार्यालयाचे उद्घाटन आपण केलेले आहे। आज ज्या कार्यालयाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करत आहोत ते दिघा तालुक्याचं या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। या प्रसंगी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आमचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रशांतजी पाटील साहेब आहे आणि विशेष करून ह्या कार्यालयाचं ओपनिंग हे आमचे या विभागातील आमचे नेते अनुभाई आंग्रे यांच्या माध्यमातून ह्या कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे आणि त्यांनीच त्यांची स्वतःची जागा पक्षाला देऊन एक चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। वास्तविक पाहता आंग्रे साहेब आमचे ह्या ठिकाणी सर्वांनाच सहकार्य करीत असतात कारण या ठिकाणी मधल्या लॉकडाऊनमध्ये अनेक गोरगरिबांना त्यांनी अन्नधान्य फळफळावळ किंवा जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून एक चांगल्या प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारची बांधणी केलेली आहे। दिघा विभागामध्ये जर आज तुम्ही आजूबाजूला चौकशी केली तर आंग्रे साहेबांच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीचं वक्तव्य आपल्याला ऐकायला येतं। आज सर्व नागरिकांना एक चांगल्या प्रकारची सुविधा मिळण्यासाठी, नागरिकांना एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी आंग्रे साहेबांनी या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। मी तर तुम्हाला पहिलंच सांगितलं की आम्हाला आमचे अण्णू आंग्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निर्माण केलेली आहे। वास्तविक पाहता आम्ही नवी मुंबईमध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत पण आंग्रे साहेबांनी मला सांगितलं की साहेब मला या ठिकाणी 9 पैकी 4 वार्ड पाहिजेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि त्यांनी हे सांगितलं का चारही वार्डमधून आपले नगरसेवक 100% निवडून येणार आहे परंतु एक सहकार्याचा धर्म समजून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी या तीनही पक्षाला समसम प्रमाणात जागा वाटप करण्याचं आणि एक सगळेच नगरसेवक या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि आंग्रे साहेब या ठिकाणी विजयजी चौगुले आहेत, अनेक नेते मंडळी आहेत, काँग्रेसचे या ठिकाणी लोक आहेत। आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नव्हे तर या ठिकाणचे असणारे 9 च्या 9 नगरसेवक हे आमच्या महाविकास आघाडीचे असतील याची आम्हाला खात्री आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नाही असं नाही कारण अनेक आले आणि गेले पण त्याच्यामुळं आमच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही। उलट तुम्ही जर बघितलं असेल तर विधानसभेमध्ये बेलापूर विधानसभेतून 50,000 मतदान झालेलं आहे आणि ऐरोली मतदारसंघातून सुद्धा 40,000 मतदान
हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे कार्यकर्ते हे एक जीवाचे एक दिलाचे आणि नेहमीच साहेबांचा आदेश पाळणारे आहेत। या ठिकाणी आमचे अनुवांगरे आमच्या पक्षामध्ये आले, वास्तविक पाता त्यांचं अभिनंदन केलं, धन्यवाद दिले आणि त्यांच्या माध्यमातून पक्षाला एक चांगल्या प्रकारची ताकद निर्माण मिळालेली आहे। परंतु पक्ष नाही असा जो आपला प्रश्न आहे हा चुकीचा आहे। त्यामुळं कोणाच्या जाण्यामुळं काही फरक पडत नाही, कालांतर ते आता पुन्हा आमच्याच रस्त्यावरती पुन्हा यूटर्न घेतलेला आहे आणि त्यांचं मी स्वागत पण केलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांचं स्वागत आम्ही नक्कीच करू आणि त्यांनी आलेच तर स्वागत नक्की करू, कारण हा पक्ष हा जनमानसांचा पक्ष आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी घालून दिलेल्या ध्येयधोरणांचा पक्ष आहे। त्याच्यामुळे या पक्षामध्ये शिस्तीचं राजकारण होतं, समाजकारण होतं, राजकारण 20% आणि समाजकारण 80% होतं, म्हणून या पक्षामध्ये सगळ्यांनाच पक्षाचे दरवाजे मोकळे आहेत। परंतु शिस्त त्या ठिकाणी बेशिस्त केली तर तोच दरवाजा जाण्यासाठी सुद्धा खुला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पवारसाहेबांनी नवी मुंबई घडवलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पवारसाहेबांनी नवी मुंबई जेव्हा स्थापन केली तेव्हापासूनची पार्टी आहे। नवी मुंबई झाली ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळे झाली असं मला वाटतं आणि मी फार सन्मानाने बोलते। माझे ते आज कुलदैवत आहेत, माझे गुरु आहेत। मी शरदचंद्र पवारसाहेबांची नेहमी पायापाशी स्वतःला बघते। एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासाठी काम करायची सदैव मरस्तोपर्यंत इच्छा आहे। अध्यक्ष बोलले की ताई महापौर जिल्हा महिला आहे राखीव, तर आम्ही म्हटलं आम्हाला एक छोटीसे कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून काम करण्याची संधी मिळते, महापौरचे आम्ही विचार नाही करत। पण त्याच्यातून नंतर ते असे म्हटले की पूर्ण सभागृह तुम्ही महिलांचं कराल, तर हो मी परमेश्वरजींनी प्रार्थना करते, ज्यांची मी आज गुरु आहे मान्य श्री शरदचंद्र पवारसाहेबांमुळे आज आम्ही इथे उभे आहोत। आम्हाला 50% आरक्षण मिळालं आणि म्हणून आम्ही चूल मूल सोडून आज इथे उभे आहोत आणि फक्त त्या एका माणसामुळे। आणि जर साहेबांच्या मनात आलं फक्त मान्य शरदचंद्र पवारसाहेबांनी जर मनात आणलं तर ती नवी मुंबई महानगरपालिका पूर्ण महिलामय करू। आणि मी आज शब्द देते का आज जर दिघ्यामध्ये तुम्ही बघितलं वातावरण हे राष्ट्रवादीमयच होतं। दिघा कधी BJP-मय नव्हतंच आणि मला असं वाटतं तो फक्त एक मुखवटा उतरवला गेला आहे आणि त्याच्या मागे मुखवट्याच्या मागे आहेत अनुअंगरे साहेब आणि गौरीताई साहेब। तर त्याच्यामुळे मला मी एक सर्वांना दिघ्यामध्ये सर्वांना नम्र विनंती करते की आज जो मुखवटा उतरून जे खरा चेहरा समोर आला आहे त्यांना तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून भरघोस मतांनी निवडून कराल आणि गौरीताईंना माझ्यासोबत महानगरपालिकेमध्ये घेऊन जायला फार अभिमान होईल, कारण का आम्हाला अशा महिला सोबत हव्या आहेत। आम्हाला खांद्याला खांदा काम करून देणाऱ्या महिला हव्या आहेत, कारण का त्या आहेत, त्यांच्यासारखं पाठबळ आम्हाला असलं तर आम्ही ही खूप चांगलं काम करून दाखवू शकतो। दिघा परिसरात या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे। या उद्घाटनासाठी आणि या कार्यालयासाठी जे महिलांनी उपस्थिती दाखवले त्यांचा सर्वप्रथम आम्ही आभार मानतो आणि सगळ्या मान्यवरांचा पण आम्ही इथे या ठिकाणी आभार मानतो। सामान्य व्यक्तींचं जे काही अडचणी असतील त्या आम्ही इथे सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवराय जय भीम। दिघा कार्यालयात आता आम्ही नवीन 13वं ऑफिस ओपनिंग केली आहे। ह्याच्यामध्ये काही गरीब परिस्थिती लोकांची समस्या सोडवण्यासाठी, काही महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी हे सगळं आम्ही आता हे केलं आणि राष्ट्रवादी आता जी दिघ्यात पहिला होती तशीच परत आम्ही आणणार आणि दिघा नागरिकांसाठी काहीतरी फ्युचरमध्ये त्यांचं चांगलं होईल अशी कामं आपण करू। आणि आता आम्ही साहेबांकडे एक मांडलं आहे, दिघा नागरिकांचे ज्या बिल्डिंगी आहेत त्या बिल्डिंगीचे जे प्रॉब्लेम आहेत तुटायचे ते साहेब आता मांडणार आहेत कोर्टात आणि त्याच्यासाठी लीगल होण्यासाठी हे सगळं प्रयत्न साहेबाचा चाललं आहे। आवड साहेबांचा आणि महाआघाडी विकासचा सुद्धा शिंदे साहेबांचा प्रयत्न चालू आहे, चौगुले साहेबांचा चालू आहे, विचारे साहेबांचा चालू आहे। तर आता आमची ही सगळी प्लॅनिंग आधी ही बिल्डिंगही कसे वाचतील या प्लॅनिंगमध्ये सगळे लागले आहेत आणि महाआघाडी विकासच्या सगळ्या 9च्या 9 सीट आम्ही इथे आणून दाखवू आणि परत राष्ट्रवादीचे सीट इथे किती येतील ते पण बघा।